आपण गार्लिक पुरी बनवूया, त्यासाठी आपण आधी चपात्या करून घेऊया। चपाती थोडी जाड लाटायची, आपली चपाती झालेली आहे। लाटून पुऱ्या करून आपल्या पुऱ्या करून झालेल्या आहेत। आता आपण हे बटर टाकूया आधी। आपल्याला झालेल्या आहेत भाजून आपल्या पुऱ्या, जास्त नाही थोड्याशा भाजायचे आहेत। त्याला आता गार्लिक लावायचं, आपल्याला काढून घेऊया आता ह्या। गार्लिक पुरी बनवण्यासाठी त्याचं साहित्य आहे, थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलं आहे खिसून, हे चीज क्यूब्स आहे, अशा प्रकारे घ्यायचं आहे। आता हे आपण मिक्स करायचं, थोडंसं बटर टाकायचं, थोडं चिली फ्लेक्स, पिझ्झा मॅजिक आहे, हे थोडंसं टाकायचं। मिक्स करून घ्यायचं चांगलं। हे आपलं मिक्स करून झालंय, आता हे तुम्ही पुऱ्यांना लावून घेऊया। सगळीकडे असं पसरून घ्यायचं, हे तुम्ही ब्रेडचं पण करू शकता। हे आपण तव्यावर ठेवूया,
मंद आचेवर ठेवायचा आहे गॅस, जसे क्रिस्पी होतात. त्याच्यावर आपण चीज टाकून घेऊया. तो झाकून ठेवूया. तयार आहेत आपले गार्लिक पुऱ्या, बघा हे काढून घेऊया. लहान मुलांच्या टिफिनला पण तुम्ही जेवू शकता, मोठे खाऊ शकतात. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही करून पहा.